महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची, 36 जिल्हे 36 बातम्या, न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। कांद्याची चोरी होण्याच्या घटनेत देवळा तालुक्यात वाढ होताना दिसते। वाजगाव येथील कांदा चोरीची घटना ताजी असतानाच तालुक्यात मंगळवारी रात्री वखारवाडी येथे पुन्हा कांदा चोरीची घटना समोर आली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। सध्या बाजारात भाजीपाल्याबरोबरच इतर पिकांनाही चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ सुरू झाली। वखारवाडी तालुका देवळा येथील शेतकरी बाजीराव देवबा निकम यांनी मोठ्या मेहनतीने उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेतले होते। बाजारात कांद्याचे चढउतार होत असल्याने व निश्चित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीतच कांदा साठवण्यावर भर दिला। त्याप्रमाणे निकम यांनी मालेगाव देवळा रस्त्यावर कारला नाल्यालगत असलेल्या शेतातील चाळीत कांद्याला चांगला भाव मिळेल अपेक्षेने कांदा साठवून ठेवला होता। मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चाळीचं कुलूप आणि जाळी तोडून शिल्लक असलेल्या कांद्यापैकी 10 ते 15 क्विंटल कांदा लंपास केलाय। यात निकम यांच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास 90,000 ते 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय। बुधवारी बाजीराव निकम यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी देवळा पोलीस स्टेशनला कांदा चोरी गेल्याची तक्रार दाखल केली। तालुक्यात कांदा चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ऐन सणासुदीच्या दिवसात गेल्या 2 दिवसांपासून कांदा मार्केट लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली। चाळीत आहे तो कांदा सडून जात असल्याने त्यात कांदा चोरीच्या घटना समोर येत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झालाय। या घटनेचा अधिक तपास देवळा पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर पोलीस कर्मचारी करीत आहेत। चाळीमध्ये मे महिन्यामध्ये 150 क्विंटल कांदा साठवून ठेवला होता। मध्यंतरी बाजारभाव कमी जास्त होत होते, त्याच्यातला काही 70-80 क्विंटल विकलाच, त्याच्यातून 60 क्विंटल कांदा शिल्लक होता। त्याच्यातून रात्री अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री 14 ते 15 क्विंटल कांदा चोरून नेला। तरी मला शासनाकडून काहीतरी भरपाई मिळावी अशी अपेक्षा करतो। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश शिरोरे देवळा।